आम्ही सारे खवैयेमध्ये मी राणी गुणाची तुमचं स्वागत करते. तुम्हाला माहिती आहे आपण पुण्यामध्ये आहोत, पुण्याचा दौरा करतोय. तर रणदिवे फॅमिलीकडे आपण आलोय कात्रजला आणि हिचं अतिशय गोड असं नाव आहे राजबंसी रणदिवे. आणखीन पण काहीतरी एक मोठं मध्ये जाऊ काय राजबंसी कोगनोळे रणदिवे. राजबंसी कोगनोळे रणदिवे पण असं साऊथ इंडियन नाव. साऊथ इंडियन नाहीये कोगनोळे. साऊथ इंडियन नाही, साऊथ इंडियनच आहे. म्हणजे जे कोगनोळी गाव आहे इट इज महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरला ते गाव आहे कोगनोळी. ओ त्या गावाची आम्ही. मस्तच. मग घर वगैरे आहे कोगनोळला? कोगनोळीला नाहीये, कोल्हापूरला आहे. बरं, मला सांग की काय करतेस? मी इंजिनिअरिंग कॉलेजला लेक्चरर आहे. हो, महत्वाची व्यक्ती. कुठला सब्जेक्ट शिकत? मी सिव्हिल इंजिनियर आहे. त्याच्यामुळे मी बेसिक सिव्हिल, मेकॅनिक्स, सॉम, फ्लुइड मेकॅनिक्स हे सब्जेक्ट शिकवते. बाकी घरी कोण कोण आहे? घरी मी आणि माझे मिस्टर असतात. मिस्टर किती वर्ष आले पुण्यात? पुण्यात मी 6 वर्ष झाले. ओके. खरं इथे माझं लग्न 2.5 वर्ष झालेले. ओके. आणि कुणाकडनं सगळा स्वयंपाक वगैरे शिकले? सगळं मम्मीकडून. मम्मीकडून. मम्मी कुठची आहे? मग मम्मी कोल्हापूरचीच आहे. मम्मी कोल्हापूरचीच आहे. ओके. तू सीन पदार्थ शिकवणार आहेस? हो. मग सुरुवात आपण कशाला? आपण रसपोळी करूया. रसपोळी? रसपोळी. अच्छा, कसला? तर या सीझन मध्ये कसला रस? रस नाहीये, ते दुधापासून बनवतो आपण. ओ, दुधाचा रस? दुधापासून केलेली मिठाई. आणि त्यानंतर आपण पीठ वांग करणार आहे. पीठ वांग. ओके. आणि त्यानंतर हुग्गी. हुग्गी. हुग्गी पण? हुग्गी इज अगेन कर्नाटक. कर्नाटकी शब्द आहे. खिरीलाच हुग्गी म्हणतात. अच्छा, म्हणजे ती आणखीन एक वेगळ्या प्रकारची खीर आहे. आज चंगळ आहे माझी. सुरुवात रस पोळी. रस पोळी. सुरुवात रस पोळी पासून करूया. तर साहित्य लिहून घे. दूध, साखर, चपातीचे पीसेस, चारोळे, इलायची, जायफळ पावडर, दुधात भिजवलेले केसर, तूप. साहित्य तुम्ही बघितलं काय काय घेतलं. आता दूध आपण तापत. दूध तापत ठरलेलं आहे. उकळायची. उकळी आल्यानंतर? उकळी आल्यानंतर आपण साखर घालायची. आणि खूप काही साखर घेतलेली आहे? नाही, 1/2 लिटर दुधाला मी 6 स्पून घेतलेली. यायला लागली ना उकळी? यायला लागली. हे आपण आता हलवूया. आणि मला वाटतं ही डिश करून जास्ती वेळ तशी नाही ठेवता येत. इमिजिएट साखर आपली विरळलेली आहे. आता त्यानंतर ही इलायची पावडर आणि जायफळ पावडर आहे, ती आपण घालू थोडी. चारोळे चवीनुसार. आणि केशराचं दूध पण करून घेतलेलं आहे. हो, केशर भिजवून ठेवलेलं आहे. आता हे उकळी फुटली, आपण चपातीचे पीसेस घालू. असे सोडू का? हा, सोडून. मस्त. हे घालून घेऊ ना? केशर घालून घेऊ. मस्त कलर येईल. सगळं कलर पण येते. हो, सगळं तेवढं कलर पण येते आणि चव पण येते त्याची छान. पण मला सांग, तू कुठे शिकलीस? स्वतःच मम्मीने शिकवली मला. मम्मीने? पण मग लहानपणी तू पोळी खायची नाहीस म्हणून? भाजी खात नव्हते म्हणून हे असं. मला माहिती होतं हे असंच काहीतरी आईचं दुःख. त्याच्यासाठी काहीतरी ऑप्शन पाहिजे, चपाती पोटात गेली पाहिजे म्हणून हे असं आहे. मस्त मस्त. तर तुम्ही पण हा प्रयोग नक्की करा. आणि आता बंद करू गॅस. नाही, आपले सगळं शिजलेलंच आहे. हो बरोबर, तयार झालेलं आहे. तर नक्की करा. आणि आम्ही अगदीच दुधमी साहित्य आहे, घरचं नेहमीचं साहित्य आहे, काहीच नवीन नाहीये. एक्स्ट्रा काही बाहेरून आणावं लागत नाही. कधी मनात आलं करू शकतो. अगदी सोपं साहित्य आहे, पटकन लिहून. रसपोळी बनवण्यासाठी लागणारं साहित्य 6 चमचे साखर, पोळीचे चौकोनी तुकडे, 1/2 लिटर दूध, चारोळी, तूप, वेलची, जायफळ पूड आणि दुधात भिजवलेलं केशर. कृती: प्रथम एका पॅन मध्ये 1/2 लिटर दूध उकळून त्यामध्ये 6 चमचे साखर घालून एकजीव करून घ्यावी. त्यामध्ये वेलची, जायफळ पूड, पोळीचे तुकडे, दुधात भिजवलेलं केशर आणि चारोळ्या घालून उकळवून रसपोळी सर्व्ह करावी.